सुरुवातीची बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवाल सुद्धा सादर केला असून येत्या 15 दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ, त्यामुळे 1 डिसेंबर रोजी मराठा समाजाने जल्लोष करावा असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मागास वर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या संदर्भातला अहवाल दिलेला आहे. मी यापूर्वीच घोषणा केली होती, टाइम बाउंड पद्धतीने आम्ही करणार. 15 तारखेला अहवाल आला की नोव्हेंबर महिना संपायच्या आत या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भातला सगळा निर्णय आम्ही करणार. आणि त्या दृष्टीनं आजही मी आपल्याला सांगतो, निश्चितपणे हा जो आपल्याला या ठिकाणी अहवाल प्राप्त झालाय, आता त्याच्यावर सगळी वैधानिक कारवाई आम्ही पूर्ण करू. पण या निमित्ताने काही लोकांना मला सांगायचं आहे, श्रेयाची लढाई लढू नका. हा श्रेयाचा प्रश्न नाही आहे. बृहत समाज एकत्रितपणे आला, सरकार त्याच्या पाठीशी उभी राहिली, म्हणून हे सगळे निर्णय होत आहेत. काही लोक याच्यातही श्रेयाची लढाई करतायत आणि श्रेयाच्या लढाईमध्ये मग काही लोक सांगतात आम्ही 25 ला घेराव करू, कोणी म्हणतात आम्ही 26 ला घेराव करू, कोणी म्हणतात आम्ही आंदोलन करू. अरे आंदोलन कशाचं करता? आता सरकार निर्णय घेणार आहे. करायचंच असेल तर 1 डिसेंबरला जल्लोष करा आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. आणि म्हणून श्रेयाची लढाई लढण्यापेक्षा सकल समाजाला एकत्रित येऊन आपण एकत्रितपणे चांगला निर्णय कसा घेऊ शकू याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे.